तू कधीच गौरीला प्रेम दिलं नाही, तिच्यावर कधीच माया केली नाहीस तू. उलट माझी मुलं आणि कुसुमची मुलगी असा असा कायम तुझा भाव करत आलीस तू. गौरी ताई तुम्ही लगोलग इकडे या आणि संजीव डॉक्टरांना घेऊनच या. अगं मुनीम रामनारायण आहे ना, त्याच्या पाचवीला पुजली मी. अरे असे अनेक रामनारायण तांदळातल्या खड्याप्रमाणे उचलून बाहेर फेकलेत मी. रावसाहेब तू राजकारणात जायला हवं, तुझं लोकांची तरी सेवा केली असती. नको, माझ्याच डोक्याला ताप झाला असता. आधीच गावची दुखणी घरात आणतायत, याला मदत कर, त्याची गरज भागव. बाल 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 बाल, जरा संधी मिळाली की चुगल्या करायला सुरुवात. अरे बाबा शंभेकर माझा बालपणीचा मित्र आहे, तुमच्यापेक्षा सगळ्यात जास्त मला तो ओळखतो. आता मी किती ठणठणीत आहे तुम्हाला तर लगेच सांगणार आहे का शंभेकर? सांगतो ना. अरे आज लहान असताना तर याचा बकोटा धरून मी याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो असतो. चांगले 10-15 दिवस मी याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असतं आणि फिट करूनच बाहेर सोडलं असत. आताही तसं करायला हरकत नाही. हे मी काय ऍडमिट वगैरे होणार नाही, कळणार. मी काहीतरी प्लॅनिंग करून मला आतमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नका. शंभेकर एक गुड न्यूज आहे, आपल्या गौरीताईचं लग्न करायचंय. अरे रावसाहेब गेले 2 वर्ष मी हेच सांगतोय तुला गौरीसाठी स्थळ बघ म्हणून. बघितलं आहे स्थळ आणि मुलाला तू चांगला ओळखतोस. ओ भैरव, रामनारायणचा मुलगा बरोबर? करेक्ट, एकदम करेक्ट. बोलता हुशार आहेस तू. अरे म्हणजे काय, डॉक्टरची नजर आहे माझी. पेशंटच्या डोळ्यात बघून मी त्याचा आजार ओळखतो. अरे गौरीताईच्या डोळ्यात बघून मी हे आधीच ओळखलं. पण रावसाहेब तुला मात्र ह्या गोष्टींना जरा उशिरा समजत. असो, पण छान आहे मुलगा, तुझी निवड मला आवडली. अरे भैरवला लहानपणापासून ओळखतो ना मी, अगदी शालीन सुसंस्कृत उत्तम मुलगा आहे. आपल्या गौरीताईसाठी असाच मुलगा हवा होता. गुड गुड, अभिनंदन बेटा. थँक्यू काका, नमस्कार करते. अरे असं कर, सुखी ना सुखी ना. वहिनी साहेब ओ जावई येतोय,
पण सासरे बुवांना अजून वागण्याची शिस्त नाही आहे. आता तुम्हीच बघा म्हणजे झालं. सांगून सांगून थकली आहे मी. जेवणा खाण्याच्या कितीही मी वेळा पाळण्याचा प्रयत्न केला ना तरी हे ऐकणार नाही. ओके 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 बस 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 आता एफएम सुरू करू नका. जरा चान्स मिळाला ना का दोघी मायली की कंप्लेंट बॉक्स ओपनच करतात. आणि हे बघे डॉक्टर मी काय म्हणतो चांगल्या खाण्यापणाने तब्येती चांगल्या राहतात असं नाही काही. डोक्याला शांती पाहिजे डोक्याला शांती पाहिजे. आम हॅपी खरंच मी खूप आनंदी आहे आणि आनंदाने जगणार आहे. आपण अजून काही जबाबदारी आहे तेजू विक्रम. अरे रावसाहेब मुलापेक्षा कर्तृत्ववान मुलगी आहे तुझी. आणि गौरीने आता सगळा चार सांभाळलाय ना तू आता आराम कर. सगळं सोडून दे तिच्या भरोश्यावरती सर्व व्यवस्थित सांभाळेल. मी काय म्हणतो तुम्ही दोघं एकदा फिरून या ना वर्ल्ड टूरला जाऊन या मस्त एन्जॉय करा काय. ए रागिणी चल ना आपण जाऊया. जाऊ ना लंडन पॅरिस कुठेतरी टूर मारू मस्त पैकी. त्यांच्यासारखेच कपडे घालायचे मस्त टाईट कट वगैरे असे पेन्सिल हिल घालण्यासाठी टाका टाका ऍडमिट घ्या. अगं काय रागवत काय एवढी सारखी सारखी जरा हास की हास. काय आयडिया मस्त आहे खरंच. हे डॉक्टर आपण असं करूया ना मी आणि रागिणी तू आणि तुझी बायको आपण मस्त पैकी युरोप टूर मारू. चौघच बस बाकी कोण नाही. त्या मुलांना राहू दे इकडे गौरी विक्रम तेजू इकडे त्यांना काय धिंगाणा घालायचं तर घालायचं आपण जाऊया चल मस्त एन्जॉय करू लाईफ. अरे वर्ल्ड टूरला जायचं असेल तर तब्येत आधी ठणठणीत ठेवायला हवी. हे बघ तू विषयात आम्हाला इकडे तिकडे फिरवून गप्पात अडकवण्याचा खूप प्रयत्न केला. पण मित्रा तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय यू रिक्वायर्ड रेस्ट नीड रेस्ट. रावसाहेब हट्टीपणा सोड. अरे कधीतरी आमचं ऐकत जा बेटा काळजी घे. आणि मला सगळे रिपोर्ट वेळच्या वेळी कळले पाहिजे. वेळच्या वेळेवर रिपोर्ट मी दिले तर चालतील ना डॉक्टर. नाही काय गौरी गावात असते ना आणि मी इथे असते 24 तास. आणि तसंही नवऱ्याच्या तब्येतीची काळजी बायकोलाच असते. ठीक तुम्ही काय सर मित्र काळजी घ्या मी निघतो. हा आणि जमलं तर या संध्याकाळी क्लब वरती जरा गप्पा मारूया. चल ओके बाय. अचानक विक्रमनी का बोलावलं असेल. आजवर कधी मला फोन केला नव्हता त्याने. त्याचा फोन पण लागत नाहीये.
काय काम असेल विक्रमचं माझ्याशी? काय रे विक्रम, काय झालं? इतका घाबरलायस का? सॉरी, ते मला थोडस यायला उशीर झाला ना. म्हणजे ना ते त्यांची संगत खूप वाईट असते ना, ते म्हणून थोडस उशीर. ऍक्च्युली सोड ना. अरे म्हणजे त्यांची सतत. काय झालंय विक्रम? कोण कोणाबद्दल बोलतोय? हा ते जाऊ दे ना. मला ना मला एक काम होत, खूप महत्वाचं काम होत. ऍक्च्युली मी ते घेऊन जायला सांगणार होतो, पण तुला तर माहित आहे की घरात बोलण्याची सोयच नाहीये. म्हणून मी तुला भेटायला आलो. घरात जायची इच्छाच होत नाही. घरात सतत भांडणं, रोज नवीन नाटकं. माझी ना घरात जायची इच्छाच होत नाही. विक्रम, अरे काय बोलतोयस तू? दिसायला बंगला आहे तो, टकाचक भिंती, घरभर दिव्यांची रोषणाई, कार्स, इम्पोर्टेड कार्स, नोकर चाकर, सगळं 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 आहे. पण त्या सोन्यांच्या भिंतीच्या आत आहे ना राक्षस राहतात. राक्षस? विक्रम, आर यू ऑल राईट? अरे काय बोलतोयस? कोण कोण राक्षस? कसल्या भिंती? बंगल्यात राहतात अशी अशी माणसांसारखी दिसणारी जनावर. विक्रम, अरे काही काय बोलतोयस तू? काय सकाळी सकाळी घेतली आहे का? छे, ते सुद्धा घ्यायला ना पैसा लागतो, पैसा. आणि आपल्याला जेव्हा पैसा पाहिजे असेल ना, तर त्यावेळी खूप लाचारी करावी लागते. असं असं कमरेपासून वाकून ना भीक मागावी लागते. पैशाची वात येते ना तेव्हा कोणच कोणाच्या मनाचा विचार करत नाही. अरे एखाद्या ना अंधरलेल्या झोपडपट्टीत पण आहे ना प्रेमाची उब मिळेल. पण चकचकीत भिंतीत फक्त द्वेष, स्पर्धा. विक्रम, अरे मला तुझ्या बोलण्याचा काहीही अर्थ कळत नाही. हे बघ, मला आधी सांग, तू मला इथे का बोलवलंयस? मला ना मला मदत पाहिजे. मदत? अरे बोल ना. मला शक्य असेल, माझ्या अधिकारात असेल, तर नक्की करीन तुला मदत. अधिकार? खूप खूप मोठा माणूस झालायस तू. अधिकार, द ग्रेट गौरीताईचा होणारा पती आहेस ना तू, नवरा. रावसाहेब सरदेशमुखांचा होणारा जावय. तुला माहितीये का, सगळ्या चाव्या ज्या आहेत ना त्या गौरीताईच्या हातात, आणि गौरीताई तुझ्या हातात. विक्की, हे बघ, मला हे असलं काही ऐकण्याची सवय नाहीये. उगाच काहीतरी बोलू नकोस. तुला काय काम आहे तेवढं बोल. मला पैसे पाहिजेत. पैसे हवेत? किती? 60-70 हजार. 1 लाख दिलेस ना तर मी वाचेन. एक लाख? हे बघ, 2-4 हजारापर्यंत मी मदत करू शकतोय तुला. माझ्या मते तू महिला गृह उद्योगाचा अकाउंटंट आहेस ना. लाखोंमध्ये डील करतो, करोडोंचा टर्नओव्हर सांभाळतो. हा, आणि तू मला 60-70 हजार रुपये नाही देऊ शकत? तो पैसा कंपनीचा, माझा त्यावर काय अधिकार? हे बघ, मला काही माहित नाही, मला पैसा पाहिजे. डॅडला बरं नसतं, मॉम फक्त ना नावाची मालकीन आहे, तिच्या हातात काहीच पॉवर नाहीये. आणि गौरी ताई डॅड बरोबर असते. आणि मुहीम काका तर माझा अजिबात ऐकणार नाही. मग सांग ना मला, मी काय करू? अरे बाबा, पण मी काहीही करू शकणार नाही. या रावसाहेबांना विचारावं नाही लागणार. हे बघ हे बघ हे बघ, गौरी ताई तुझ्या शब्दा बाहेर नाहीये ना. मग अरे मग तू तुझ्या बहिणीला माग ना. तू योग्य ठिकाणी खर्च करणार असशील तर देईल ती तुला.
आता योग्य की अयोग्य कोण ठरवणार? मी 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 काय तुला भिकारी दिसतोय? भाषण देतोस मला? मी 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 काय तुला भिकारी दिसतोय? भाषण देतोस मला? ए मी पण मला काय ह्या गुरु उद्योगाचा कळलं ना? ए आणि तू कोण आहेस? कोण आहेस तू? एक साधा पगारी नोकर? नाही, मी काहीही करू शकणार नाही. मग का आलास इथे? मला मदत नाही करू शकणार, मग का आलास इथे? सगळे ना स्वतःचा फायदा बघता. माझा माझ्या बापाचा पैसा येतो, मला 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 माहित आहे, मला पैसा पाहिजे. माझ्या बापाचा पैसा येतो, मला पैसा पाहिजे. भैरव, अरे भैरव, भैरव, अरे मला पैसा पाहिजे यार. मला 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 कोणच मदत नाही करणार आहे. सगळे ना सगळे एक नंबरचे स्वार्थी झालेत. मी काय करू? दुश्मन झालेत सगळे माझे. मी ना मी 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 त्या त्या बंगल्याला चाकला होतो. हा बंगल्याला चाकला होतो. स्वार्थी स्वार्थी आहेत पुढचे सगळे. मला मदत कोण करणार? मला किती किती गरज आहे पैशांची. भैरव भैरव ऐकणार रे. मला काही महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत तुमच्याबरोबर बहिणी. मला त्या गोष्टी माहिती आहेत डॉक्टर, पण प्रश्न असा आहे ना की या गोष्टींचं महत्व रावसाहेबांना कधी कळणार आहे? ओ मी किती करणार? हो डॉक्टर अंकल, मम्मा सतत डॅडींच्या मागे असते पण डॅडी ऐकतच नाही. ते जो मोठ्या माणसांच्या मध्ये बोलायचं नसतं बाळा. पण मुलांना सगळं कळतं, बघतात ना ते. तुम्ही ऐकून घेणार असाल तर आपण बोलूया. नाहीतर मी निघतो. मी इथे का येतो? रावसाहेब माझा मित्र आहे म्हणून, पण त्याआधी मी एक डॉक्टर आहे आणि डॉक्टर म्हणून मी शारीरिक व्याधींवरती उपचार करू शकतो. करतोय करतोय. पण वहिनी, शारीरिक व्याधीपेक्षा मानसिक व्याधीनं रुग्ण अधिक त्रस्त असतो. आम्ही कितीही चांगली औषधं दिलीत ना, तर त्याचा हवा तसा परिणाम त्याच्या शरीरावर दिसून येत नाही. वा नाही, म्हणजे याला सुद्धा मलाच जबाबदार धरलं जाणार, हो की नाही? कमाल आहे नाही डॉक्टर? म्हणजे एखादी चांगली गोष्ट घडली ना की त्याचं श्रेय रावसाहेबांच्या आश्रितांना दिलं जात, पण एखादी जर का वाईट गोष्ट घडली तर त्याला मात्र मी जबाबदार. साहेबांच्या उपकारावरती जगणारे स्वतःचा उदो उदो करतात. पण वाईट काय ती फक्त मी. वहिनी, तुमचा स्वभाव मी ओळखून आहे. यावर आपली 4-2 वेळा भांडणं पण झालेली आहे. पण केवळ मित्रासाठी आणि मित्राच्या जीवात जीव असेपर्यंत मी त्याला जगवण्याचा शेवटपर्यंत शर्तीनं प्रयत्न करणार. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला या घरात किंमत नाही, मला काही अधिकार नाही, हा तुमचा गैरसमज आहे. आणि मला वाटतं
मला वाटतं राव साहेब आणि तुमच्यातील वादाचं तेच मूळ कारण असं. पण ही कारण जाहीर सभेमध्ये मांडण्याचा उद्देश काय डॉक्टर? काय ना डॉक्टर, डॉक्टरांनी काही पथ्य पाळावे. आपापसातले जे विषय असतात ना ते आपापसामध्ये मिटवले ना तर उत्तम. बाहेरच्या लोकांसमोर बोलण्याची काही गरज नाही. आणि तशी परक्या माणसांसमोर जर का अशा गोष्टी बोलल्या ना तर गावभर बोबाटवायला कितीसा वेळ लागणार आहे. तेच सांगतोय गैरसमज. अहो प्राण गेला तरी गौरी घरातील गोष्टी बाहेर बोलणार नाही. थोडक्यात काय डॉक्टर की गौरी त्यांच्या गुणाची आरती गाणं सुरू झालं हो की नाही. थोडक्यात काय डॉक्टर की गौरी त्यांच्या गुणाची आरती गाणं सुरू झालं हो की नाही. छान. नी आता तुम्ही मला हेही सांगाल की मी गौरी त्यांना शरण जावं, तिच्या ओंजळीनी पाणी प्यावं, कारण मी दुसरी पत्नी, अधिकार काय ते कुसुमताईंकडे होते आणि आता आता त्यांची गादी ही गौरी मॅडम सांभाळणार. थोडक्यात काय डॉक्टर, मी गौरीची दासी व्हायचं, तिच्या ओंजळीनी पाणी प्यायचं, असं मी केलं ना की माझा नवरा खुश हो की नाही. ओके निघतो मी, पण जाण्यापूर्वी एक सांगतो, त्रयस्थ म्हणून शेवटचं सांगतो. वहिनी, स्वतःचा अहंकार जपण्यापेक्षा नवऱ्याचं हित जप. डॉक्टर, तुमच्या मनातील गैरसमजाची ही जळमट काढून फेका. काढून फेका ती जळमट. आहो ती केवळ निव्वळ गैरसमज आहे, दुसरं काही नाहीये. आणि तुमचं स्थान, तुमचे अधिकार सुरक्षित आहे. निदान गौरींनी आणि रावसाहेबांनी कधी तुमच्या विरुद्ध माझ्याकडे तक्रार केलेली नाही. मी तुझा कधीही अपमान केला नाही, करणारही नाही. पण प्लीज मला तसं वागायला भाग पाडू नकोस. एक काम कर, आपण उद्या भेटूया आणि मग बघू काय करायचं. मला नको आहेत तुमचे पैसे. एक काम कर गौरी, ते जे करोड रुपये आहेत ना, ठेवू त्या तिजोरीत, स्वतः मजा कर.